तुम्हाला तुंडाने मुख्यमंत्री असं होता येत नाही। शेवटी प्रत्येक पक्षाची आपली क्षमता आहे आणि त्यांना शुभेच्छा आहे। जर ते मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर बहुमत मिळत असेल त्यांना आणि त्यांचा पक्ष जर पुढे जात असेल ते त्यांचा पक्षाचं काम करतील, आम्ही आपल्या पक्षाचं काम करू, आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकतो। पर आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या समन्वयाने मोदींजींच्या नेतृत्वामध्ये 2024 200+ जागा भाजप सेना जिंकणार आहे। त्यामुळं मुख्यमंत्री कोण होणार तुम्हाला माहिती आहे, भाजप सेनेचा मुख्यमंत्री होणार आहे। त्यामुळं उगीच कोणी स्वप्न बघणे हे काही चुकीचं आहे। सर, प्रकाश आंबेडकर जे आहेत ते म्हणले की एक दोन राजकीय भूकंप होणार आहे, आता राष्ट्रवादीचे आमदार देखील म्हणले की भूकंप होणार आहे, काय? मला वाटतं की ते भूकंप प्रकाश आंबेडकरजीला माहीत असतील तर मी त्यांना विचारेल, मला तो माहिती नाही। महाविकास आघाडीमध्ये अलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, कारण अजित पवार हे संजय राऊतांना कोण संजय राऊत असं म्हणतात, कधी नाना पटोले आघाडीतल्याच लोकांच्या विरोधात बोलतात, काय कसं पाहताय तुम्ही या सगळं? महाविकास आघाडीने जे राज्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलं त्या नेतृत्वाच्या चुकीमुळं सरकार गेलं आणि आता पुन्हा जर महाविकास आघाडीचं नेतृत्व त्याच व्यक्तीकडे असेल ज्या व्यक्तीमुळं सरकार चाललं गेलं, तर त्यांच्या आमदाराला अशी भीती वाटत आहे की नेतृत्वाने चूक केली आहे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या, की उद्धवजीकडे नेतृत्व दिलं, आता उद्धवजीकडे नेतृत्व दिल्यावर कशी महाविकास आघाडी निवडून येईल ह्या प्रश्नचिन्ह आमदारच्या मनात निर्माण झाला आहे आणि म्हणून आमदारामध्ये अस्वस्थता आहे, म्हणून तिन्ही दोन्ही पक्षामध्ये अस्वस्थता आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लीडर कोण झाले, उद्धवजी झाले आहेत आणि त्यांचे प्रवक्ते कोण झाले तर संजय राऊत झाले आहेत। आता राष्ट्रवादीमध्ये प्रवक्ते शिल्लक नाही आहे आणि ना काँग्रेसमध्ये प्रवक्ते आहेत आणि त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे असं मला वाटतं।